संभ्रमच नाहीये, पण जे मधले आहेत ना ते कन्फ्यूज करतात लोकांना, गैरसमज करतात त्यांच्यात. सांगितलं नाही, स्पष्ट सांगितलं. स्पष्ट काय सांगायचं? की तुमच्या हिताचा निर्णय तुमच्या मुलाच्या आणि तुमच्या जातीच्या बाजून राहा. ज्यांनी तुमच्या जातीवरती लेकरावरती अन्याय केला, ज्यांनी तुम्हाला आरक्षण मिळू दिलं नाही, आपल्या डोक्याच्या चिंदाड्या केल्यात, याला एकाला सुद्धा सोडायचं नाही. गावागावातल्या मराठा समाजानं आपलं मत कोणाला द्यायचंय, आपण कोणाच्या पाठीशी उभा राहायचंय, याचा व्हिडिओ गावागावातलेच घ्या. सगळ्यांना जय शिवराय. आपण इथून पाठीमागे सुद्धा स्पष्ट आणि क्लिअर सांगितलं होतं, परंतु संभ्रम 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 असा शब्द वारंवार वापरण्यात येतोय सारखा सारखा, की संभ्रम आहे लोकांमध्ये, संभ्रम आहे. संभ्रम असण्याचं काही कारणच नाही ना. मराठा समाजाला जाहीरपणाने सांगतो, तुमच्या संभ्रम असण्याचं कारणच काय? आपण आलोय आरक्षणासाठी एकत्र, आपल्याला ती आरक्षणाची लढाई जिंकायची. राजकारण किंवा मतदान हे संभ्रम असायलाच नको मराठ्यात, कारण सगळ्या विषय स्पष्ट आहेत ना. सरळ मी त्या दिवशी पण सांगितलं काय करायचंय काय नाही करायचंय, तरीही जाणून बुजून संभ्रम मराठा समाजात नाहीये. गरिबात हे जे स्वार्थी मध्ये आहेत ना, जे स्वार्थासाठी दुसऱ्याचा नरड्याचा घोट घ्यायला निघालेले, स्वतः निवडून येण्यासाठी किंवा पडल वा अमुक होईल यासाठी जो जे मधले नाही, हे संभ्रम नसून संभ्रम आहे असं म्हणते. नसून गरिबाला सगळं कळालंय. मी 3 तारखेला सांगितलंय आणि लोकसभेच्या टायमाला ते सांगितलं होतं, ज्याला पाडायचं त्याला पाडा, ज्याला निवडून आणायचं त्याला आणा. समाजाने बरोबर कार्यक्रम लावलाय, मग संभ्रम राहिला कुठं? त्या दिवशी पण सांगितलं, लोकसभेलाही सन्मान मराठा समाजालाच होता, की तुमच्या हातात तुमच्याच मतदानाची दोरी राहिली पाहिजे, कोणाच्या मनावर तुम्ही चालू नका, माझ्या सुद्धा नाही. ज्याला करायचं त्याला पाडायचं त्याला पाडा, ज्याला निवडून आणायचं त्याला आणा, असं त्याही वेळी सांगितलं होतं. आताही 3 तारखेला 4 तारखेला सकाळी सांगितलं की तुम्हाला ज्याला पाडायचं त्याला पाडा, मतदानाचा सन्मान तुम्हाला तुमच्याच हातात. तरी वारंवार सांगितलं जातं की संभ्रम आहे संभ्रम आहे. संभ्रम गरिबात नाहीये, कारण मी फिरतोय बाहेर, मी जाऊन येतोय, मला माहिती संभ्रमच नाहीये, पण जे मधले आहेत ना ते कन्फ्यूज करतात लोकांना, गैरसमज करतात त्यांच्यात. सांगितलं नाही, स्पष्ट सांगितलं. स्पष्ट काय सांगायचं? स्पष्ट काय सांगितलं पाहिजे? यांच्या मराठ्यांच्या एकजुटीच्या जीवावरती यांच्या भावना आहेत, आपण निवडून आलं पाहिजे प्रत्येकाच्या. यांना मराठ्यांच्या एकजुटीचा स्वतःच्या स्वार्थासाठी वापर करायचा, संभ्रम नसून सुद्धा. पण संभ्रम सांगते ती, संभ्रम नाहीये कसला असण्याचं कारण नाही, कारण ज्याला पाडायचं तुम्हाला त्याला पाडा, ज्याला निवडून आणायचं त्याला आणा, हे स्पष्ट सांगितलेलं आहे मी त्याच दिवशी. आजही पुन्हा तेच सांगतोय की तुमच्या हिताचा निर्णय तुमच्या मुलाच्या आणि तुमच्या जातीच्या बाजून राहा. ज्यांनी तुमच्या जातीवरती लेकरावरती अन्याय केला, ज्यांनी तुम्हाला आरक्षण मिळू दिलं नाही, आपल्या डोक्याच्या चिंदाड्या केल्यात, याला एकाला सुद्धा सोडायचं नाही, मी स्पष्ट सांगितलं त्याच वेळेस. आणखीन काय सांगायचं? फक्त एक संभ्रम आहे, तेवढं मात्र दूर करतो. संभ्रम म्हणजे इकडं काही जण बॉन्ड देतात मला, ती जर बॉन्ड घेतला, आपण जर म्हणलं याचा बॉन्ड आला तर आपलेच बांधव म्हणते हे ते चांगलं नाही राव, दुसऱ्याचा आला इथे म्हणते ते चांगलं नाही राव. आपली टीम, आपल्याच समाजाच्या टीम, दुसऱ्या नाही, आपलेच काम करणारे पोरं म्हणतो थोडक्यात. हे का नाव ठेवत नाही कोणाला काय नाही, असा प्रॉब्लेम झालाय की त्याचा आणला ते म्हणते ते नाही राव चांगला, याचा आणला की तो नाही चांगला. मला वाटतं याच्यातून एक सुटसुटीत संभ्रम दूर करतो आणि सुटसुटीत सांगतो. ते करण्यापेक्षा याच्यातून मराठा समाजानं महाराष्ट्रातल्या गावागावातल्यांनी एक काम करावं, की जी व्हिडिओ तुम्हाला घ्यायचा आहे, जो आपल्या मागणीशी सहमत असणारे, आपल्या आंदोलनाशी सहमत असणारे, आपल्याशी सहभाग होणारे, याचं डायरेक्ट तुम्हीच गावागावात घ्या ना. विषयच खलास झाला. गावातल्या मराठा समाजानं स्वतः त्याचे कोण लिहून म्हणा किंवा व्हिडिओ चांगला राहील, लिहून पेक्षा लिहायला काय ते बदलू शकते. व्हिडिओ टाकला म्हणजे त्याचं कार्यक्रम तरी वाजन, की यांनी शब्द दिला होता, पण आधी टाकायचा नाही, त्याच्याशी दगा फटका होता कामा नाही. इतका इमानदार आपण राहायचं मराठा समाजाने, इतकं इमानदार राहायचं की एखाद्या व्हिडिओ दिला, एखाद्याला बॉन्ड दिला आणि उगा आपण व्हायरल करायचा, त्याला सगळ्याचं मतदान घ्यायचं असतं, हे आपल्यासाठी पुरावा म्हणून. ही एकदम बेस्ट राहील आणि हेच मराठा समाजानं करावं. गावागावातल्या मराठा समाजानं जो बॉन्ड आणि ती व्हिडिओ घ्यायचा आहे, ते गावातल्या आपल्या गावातले त्यांचे प्रत्येकाचे कार्यकर्ते असतात, म्हणजे जेवढे काय उभा आहेत
प्रत्येकाचे कार्यकर्ते असतात. तुम्हाला जो वाटतं निवडून येण्यासारखं आहे, मतही वायाला नाही गेले पाहिजेत, हेही मराठा समाजाने लक्षात घ्यावं. आणि एक सोपा आणि साधा पर्याय, एकदम सोपा, की आपण गावागावातल्या लोकांनी जरी लिहून घेतलं, ही एका दिवसात काम होऊ शकतं, तर तुम्हाला 10 दिवस. मला हेच विषय सगळ्यात महत्वाचा जास्त सांगायचा होता. हेच तुमच्यासाठी एकदम सोपं राहील बाबा, गावकऱ्यांनासाठी, मराठा समाजासाठी, म्हणजे जे आजची प्रेस संभ्रमासाठी घेतली मी, की हे लय बेस्ट राहील सगळ्या समाजासाठी, की आपण गाव लेवलवरच तुमच्या प्रत्येक गावात प्रत्येक त्या उभा राहिलेल्यांचे कार्यकर्ते असतील. एकदम साधा आणि सोपा प्रश्न आहे. आता संभ्रम नसावा मराठा समाजात कोणताच, की तुम्हीच लिहून घ्या, तुम्हीच व्हिडिओ करून घ्या. त्यांनी गुप्पी जरी आणून दिला किंवा जाहीर जरी आणून दिला, तरी आता तुमचं काम तुमच्या हातात आहे. एकदम स्पष्ट सांगितलं, आता तर काही अडचण असावी असं मला वाटत नाही, संभ्रम असावा असं पण मला वाटत नाही, की मराठा समाजानं, गावागावातल्या मराठा समाजानं आपलं मत कोणाला द्यायचंय, आपण कोणाच्या पाठीशी उभा राहायचंय, याचा व्हिडिओ गावागावातलेच घ्या. व्हिडिओग्राफी तुम्हाला बॉन्ड घ्यायचा आहे, गावागावातलेच घ्या. एकदम साधं आणि हे सोपं काम आता मराठा समाजासाठी होतंय. मला सुद्धा विचारायचं काम नाही राहिलं आता कोणाचं, की बॉन्ड दिलाय का, आम्ही कोणाच्या पाठीशी उभा राहावा, एखाद्याने बॉन्ड दिलाय का, मग आम्ही कोणाच्या पाठीशी उभा राहायचं, ते तिथून इथपर्यंत येतात. एक तर 2 रुपये खर्च पण होतो, आणि मी इकडे सांगतोय परत की तुमच्या हिशोबानं करा म्हणून, मग ते लोक पुन्हा संभ्रमात चाललेत. आता संभ्रमाचे काही आवश्यकता नाही, बरोबर का? बाकीच्यांना काय वाटतंय? प्रश्न आहे. अरे निवडून येणं शब्द वापरला ना, नुसते प्रश्नच नका उकलित रो. मराठा आहे का कोणी? बर पाटील याला याला नाही, माझं एकच मिनिटात आणखी क्लिअर करतो की राज्यभरात कोण बॉन्ड देतय, कोण नाही देत, कोण येण्यासारखं आहे. मराठ्यांचं मतदान व्हायला नाही गेलं पाहिजे. मी पक्ष तर सांगितला नाही, आता याला पाडान त्याला पाडान अमुक करा. काही काही ताकदवर आहेत, तेही तुमच्या धर्तीवरती तुम्ही डोका लावा. मराठा समाजानं इकडं काय व्हायलंय, कुणीही बॉन्ड आणून द्यायले, कुणीही व्हिडिओ द्यायले, कुणी पण. आणि मग समाजाला जर सांगितली थालेल्या पोरांना, यांनी दिलाय, यांनी दिलाय, कोण, एक जण, तर ते म्हणते द्यायला हे चांगला नाही राव. मग दुसऱ्याला बोललं, दुसरा ऑटोमॅटिकच येतो विचारायला, ते म्हणतो हे बी चांगला नाही. मग त्याच्यापेक्षा ना सगळ्यात सोपं, तुमच्याशी कोण उभा राहणार. म्हणजे 2 कामं सांगितले तुम्हाला, पहिला संभ्रम एक काढला, दुसरा मतदानाचा आणि बॉन्डचा सांगितलं तुम्हाला, म्हणजे तुमचा संभ्रम दूर होईल. तुम्हाला कोण पाहिजे, तुमच्या मदतीला कोण येतोय, तुमच्या आरक्षणाच्या मागणीसाठी कोण येतोय, ही चॉईस तुमचीच तुम्हाला करता येईल. ते संभ्रमच राहत नाही, मग तुमची चॉईस तुम्हालाच करता येईल समाजाला, आणि हे तुम्ही करावं. आता आपण राज्यभरात कोणालाही पाठिंबा दिलेला नाही, कोणालाच, महाविकास आघाडीला नाही, कुठल्या अपक्ष बांधवांना नाही, किंवा कुठल्या राखीवच्या जागेला नाही, कोणालाच नाही. कारण मी अलिप्त झालो त्याच्यातून त्याच दिवशी, की काहीच उपयोग नाही.